या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। मंगळवेढा शहर परिसरात शेतातील पाण्याचा कॉक चालू करण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अक्षय शिवाजी गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सूत्रांनी याबाबत दिलेली माहिती अशी की रविवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 सुमारास वडिलांनी शेतातील पाण्याचा कॉक चालू करण्यास सांगितल्यावर पीडित मुलगी ही कॉक चालू करण्यासाठी गेली होती। त्या दरम्यान मुलीचा पाठलाग करत विनयभंग करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।